नमस्कार विद्यार्थ्यां माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत येत सातवीतल्या धड्यात चौथ्याचा पुढचा भाग भाग क्रमांक तीन या धड्याचं नाव आहे कोण कौन व कोणांच्या जोड्या तर चला सुरू करूया या तिसऱ्या भागाला तर आज आपण शिकणार आहोत पूरक कोण पूरक कोण म्हणजे काय आपण कोणतेही दोन कोण घ्या त्या दोन्ही कोणांच्या कोणाची मापांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश असेल तर ते दोन्ही कोण एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजेच काय त्याची व्याख्या पाहू ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात म्हणजे एक दुसऱ्याचे ते एक पूरक कोण आहेत म्हणजेच काय एकशे ऐंशी अंशाची माप बनवण्याकरता त्या दोघांनी एकमेकांना मदत केली म्हणून ते एकमेकांचे काय झाले पूरक कोण तर इथे पहा या चित्रामध्ये आपल्याकडे दोन कोण आहेत ए बी डी आणि दुसरं आहे सी बी डी तुम्ही याचे वाचन असेही करू शकता डी बी ए आणि डी बी सी आता इथे पाहू शकता हे दोघही हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला हा एक विशाल कोण झाला हा एक लघु कोण झाला ह्या दोन्ही कोणांची बेरीज बरोबर आपल्याला एकशे ऐंशी अंश मिळू शकते म्हणून आपण म्हणतो येथे कोण ए बी डी व कोण डी बी सी हे एकमेकांचे व परस्परांचे पूरक कोण आहेत तर इथे आपण म्हणू शकतो कोण ए बी डी व डी बी सी हे एकमेकांचे व परस्परांचे पूरक कोण आहेत आता एक उदाहरण घेऊ खालील आकृतीतील कोणाचे निरीक्षण करा व यो चौकटीत योग्य ती संख्या लिहा म्हणजे इथे चौकटीमध्ये आपल्याला काही प्रश्न आहेत प्रश्न म्हणजे इथे आपल्याला उत्तर लिहायचे हा आहे तो प्रश्न आता चला आपल्याला काय विचारते मेजर अँगल पी क्यू आर किंवा आपण बोलू ह्या कोणाचे आपल्याला मेजरमेंट करायचे किंवा मोजमाप करायचे आणि त्याचे जे काही माप येईल ते आपल्याला इथे लिहायचे तर आपल्याला पी क्यू आर हा कोण दिलाय तर पी क्यू आर या कोणाचे माप आहे एकशे दहा अंश तर आपल्याला इथे एकशे दहा लिहायचे आहेत त्यानंतर दुसरा कोण दिलाय एम एन टी ह्या मेजर अँगल एम एन टी म्हणजेच काय या, या कोणाचे आपल्याला मोजमाप इथे लिहायचं तर एम एन टीचे चे मोजमाप किती दिले बघा ह्या कोणाचे माप दिले सत्तर अंश सेल्सिअस से। आता पुढचं आहे मेजर अँगल एम एन टी मेजर अँगल म्हणजे ह्या एम एन टी कोणाचे आपल्याला मोजमाप लिहायचं आहे तर एम एन टी या कोणाचे मोजमाप किती दिले आहे सत्तर अंश तर ह्या दोन्ही किंमत किंवा की दोन्ही मोजमाप आपण इथे लिहू तर पीक्यूआर आर भेटला आपल्याला एकशे दहा अंशाचा नंतर एम एन टी भेटला सत्तर अंशाचा आणि ह्या दोन्ही कोणांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश आली तरच आपण म्हणू शकतो हा पीक्यूआर आर कोण आणि हा एम एन टी कोण एकमेकांचे किंवा परस्परांचे पूरक कोण आहेत तर बघा आपण बेरीज केल्यानंतर उत्तर आले एकशे ऐंशी म्हणजेच काय कोण पीक्यूआर आर व कोण एमएनटी हे परस्परांचे पूरक कोण आहेत तर अशा प्रकारेच आपल्याला पूरक कोण ओळखायचे आहेत तर चला आपण एक सराव संच सोडूया म्हणजे आपण म्हणू शकतो कोण पी क्यू आर व कोण एम एन टी हे परस्परांचे पूरक कोण आहेत तर चला असेच काही उदाहरणे आपण घेऊ दोन उदाहरणे घेऊ आणि त्यापुढे आपण सोडूया आपला सराव संच आता उदाहरण आहे एकशे पस्तीस अंशाच्या मापाचा पूरक कोणाचे माप काढा लक्षात ठेवा इथे एक कोणाचे माप दिले एकशे पस्तीस त्याचा दुसरा कोण हा त्याचा पूरक कोण आहे त्याचे माप काढायचे पण त्याचे माप आपल्याला माहिती नाही परंतु आपल्याला माहिती आहे हा एकशे पस्तीस अंशाचा मापाचा कोण आणि त्याबरोबर त्याचा असलेला पूरक कोण म्हणजे त्याबरोबर असलेला त्याचा एक कोण ह्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज जर एकशे ऐंशी अंश झाली तर ते दोघेही एकमेकांचे किंवा परस्परांचे पूरक कोण होतात तर आपण एक काम करूया एक कोणाचे माप आपल्याला माहिती आहे दुसऱ्या कोणाचे माप आपल्याला माहिती नाही तर ते आपल्याला काहीतरी समजून घ्यावे लागेल किंवा काहीतरी एका प्रकाराने आपल्याला त्याला नोंदवावं लागेल तर आपण पकडूया किंवा आपण समजूया एकशे पस्तीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आपण पी अंश असे म्हणू कारण आपल्याला ज्या कोणाचे माप माहिती नाही त्या कोणासाठी आपल्याला असे काहीतरी इंग्रजी लेटर आपल्याला तिथे किंवा इंग्लिश लेटर आपल्याला वापरावीच लागतात तरच आपण त्याची बेरीज किंवा त्यावरनं त्याची किंमत काढू शकतो तर चला आता आपण पाहूया आपल्याला माहिती आहे पूरक कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच काय एकशे पस्तीस अंश आणि त्याच्याबरोबर त्याचा पूरक कोण जो आपण पी अंशाचा मांडलेला आहे त्या दोघांची बेरीज आपली काय आहे एकशे ऐंशी आपण एक काम करू आपण दोन्ही बाजूला एकशे पस्तीस एकशे पस्तीस वजा करूया याचा अर्थ काय डाव्या बाजूतून एकशे पस्तीस निघून जातील आणि एकशे ऐंशी मधून एकशे पस्तीस वजा होऊन जातील तर इथे पहा एकशे पस्तीस अधिक पी ही आहे डावी बाजू त्यामध्ये एकशे पस्तीस वजा केले तसेच उजव्या बाजूतून एकशे पस्तीस एकशे ऐंशी मधून वजा केले याचा अर्थ काय झाला एकशे पस्तीस वाजा एकशे पस्तीस झाले शून्य म्हणजे डाव्या बाजूला फक्त पी उरले आणि ऐंशी वजा एकशे पस्तीस केले तर उजव्या बाजूला उरले पंचेचाळीस म्हणजेच काय एकशे पस्तीस अंश मापाच्या पूरक कोणाचा माप काय भेटले पंचेचाळीस अंश कारण पी हा आपण काय बघितला होता किंवा काय मोजला होता आपण कन्सिडर केला होता पी हा खर तर एकशे पस्तीस अंश मापाचा कोणतरी पूरक कोण आहे किंवा एकमेकांचे परस्पर कोण आहे तेव्हा आपल्याला पीचे आपल्याला मोजबाप कळाले म्हणून आपण म्हटले एकशे पस्तीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आपल्याला काय भेटले पंचेचाळीस अंश आता जाऊया अजून एक उदाहरण आहे काही इथे पहा आपल्याला दोन कोण दिले ए प्लस किंवा ए अधिक तीस अंश हे पूर्ण एका कोणाचे माप आहे व दोन ए म्हणजे टू ए अंश हे दुसऱ्या कोणाचे माप आहे प्रश्नात दिले ए प्लस तीस अंश व टू ए अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप, माप था था किती म्हणजेच काय आपल्याला इथे ए चे मोजमाप माहिती नाही म्हणजेच काय जर ए चे मोजमाप कळले तर आपल्याला हे पूर्ण किती मापाचा कोण आहे हे कळेल तसेच इथे ए चे माप माहिती म्हणजे हा पूर्ण किती मापाचा कोण आहे हे आपल्याला माहिती नाही आपल्याला तेच ओळखायचे प्रत्येक कोणाचे माप काढायचंय आता इथे दिले की हे एकमेकांचे पूरक कोण आहेत म्हणजेच काय ह्या कोणाचे आणि ह्या कोणाची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण उत्तर काय पाहिजे एकशे ऐंशी अंश मग आपण तेच करू ह्या कोणाचे माप आहे ए अधिक तीस ते आपण घेतले दुसऱ्या कोणाचे माप आहे टू ए तेही घेतले आणि दोघांची बेरीज सगळ्यांची बेरीज केली आपल्याला उत्तर काय आले पाहिजे ऐंशी म्हणजे बरोबर ऐंशी लिहिले आता टू ए प्लस ए तर ए अधिक टू ए ह्याचं उत्तर थ्री येते आणि त्यापुढे दोन्ही बाजूने जर तीस तीस वजा केले किंवा कुठलीही डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूला न्यायची असेल किंवा उजव्याची संख्या डाव्या बाजूला न्यायची असेल तर त्यांचे चिन्हाची बदल होते म्हणजे जर अधिक असेल तर ती वजाबाकी होते आणि जर वजाबाकी असेल तर ती अधिक होते किंवा एखादी संख्या गुणाकारत असेल तर दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेला गेले तर भागा करत जाते किंवा भागा करत असेल तर ती गुणा करत जाते म्हणजेच त्याचा जो आपण म्हणतो क्रिया ती विरुद्ध होऊन जाते म्हणजे इथे तीस ही तीस ची बेरीज होत होती तर आपण जर तिकडे विरुद्ध दिशेला घेऊन गेलो तर तीस ची वजाबाकी होणार तर एकशे ऐंशी मधून तीस गेले तर उरले किती एकशे पन्नास आणि इथे तीन, तीन आहे तर मी म्हटलं तीन आणि ए ह्या दोघांचा गुणाकार होतोय तर हा गुणाकार आहे तर तीन जर विरुद्ध नेला तर तो भागाकारात जाईल आणि एकशे पन्नास भागीले तीन केले तर आपल्याला उत्तर येईल पन्नास म्हणजेच काय ए चे मोजमाप किती भेटले पन्नास तर ए चे मोजमाप पन्नास भेटले तर ह्या पहिल्या कोणाच्या मापात आणि दुसऱ्या कोणाच्या मापात ए ची किंमत टाकू हो। तर पन्नास अधिक तीस आपल्याला भेटले ऐंशी अंश आणि दुसऱ्या याच्यात आहे टू ए टू ए म्हणजे काय दोन गुणले पन्नास केले तर आपल्याला भेटले शंभर आता ह्या दोघांची जरी बेरीज केली तर आपल्याला उत्तर एकशे ऐंशी मिळणार म्हणजेच काय पहिल्या कोणाचे माप आले आपल्याला ऐंशी अंश आणि दुसऱ्या कोणाचे माप आले आपल्याला शंभर अंश म्हणून हे दोन एकमेकांचे पूरक कोण ठरतात तर अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण प्रश्न संच आपल्याला सोडवता येईल अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपल्याला आता सराव संचात भेटतील तर चला सुरू करूया सराव संचाला सराव संच सतरा प्रश्न पहिला खालील दिलेल्या कोणाच्या पूरक कोणाची मापे लिहा पहिला कोण आहे पंधरा अंश तर पंधरा अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आपण असे एक एकशाचे मानू आणि आपल्याला आहे पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच काय पंधरा अधिक एकशे ऐंशी होईल तर आपण काय करूया दोन्ही बाजूने पंधरा पंधरा वजा केले म्हणजेच काय उजव्या डाव्या बाजून पंधरा वजा पंधरा केले तर इथे फक्त एक उरेल आणि एकशे ऐंशी मधून पंधरा वजा केले तर आपल्याला एकशे पासष्ट उरतील म्हणजे एकशे किमत आली एकशे पासष्ट याचा अर्थ काय पंधरा अंश मापाचा कोणाचा पूरक कोणाचे माप आहे एकशे पासष्ट अंश आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न दिले पंच्याऐंशी अंशाचा पंच्याऐंशी अंश मापाचा पूरक कोण आपण इथे एक्स मानूया तर एक अंश असा त्याचा मोजमाप झाले आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते तर आपल्याला ह्या दोघांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असणार आहे म्हणून आपण पंच्याऐंशी अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी लिहिले आता काय करूया डाव्या बाजूचा नाही उजव्या बाजूतून पंच्याऐंशी पंच्याऐंशी वजा केले तर पंच्याऐंशी अधिक पंच्याऐंशी वजा पंच्याऐंशी याचे उत्तर झाले शून्य म्हणजे तिथे डाव्या बाजूला उरला एक्स आणि एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी केले तर उरले पंच्याण म्हणजेच एक्स चे मोजमाप झाले पंच्या याचा अर्थच काय या एक्स ची किंमत काय झाली आपल्याला पंच्याण्णव अंश मग हे पूर्णच्या पूर्ण जसे तसे फक्त ही पूर्णच्या पूर्ण ओळ जशी या तशी लिहा फक्त एक्सच्या जागी आपण आपली किंमत आपण ठेवू जी आहे पंच्याण्णव तिसरा प्रश्न एकशे वीस अंशाचा आपल्याला काढायचा आहे तर एकशे वीस अंश मापाचा कोणाचे पूरक माप आपण इथे कोणाचे मापन एक अंश मानू तर पुन्हा तेच करूयाची मापांची एकशे ऐंशी अंश कारण ते पूरक कोण आहेत तर एकशे वीस अधिक एक्स केला म्हणजे एकशे वीस अधिक एक्स केला बरोबर एकशे ऐंशी ठेवला तर दोन्ही बाजूने एकशे वीस एकशे वीस वजा केले तर बाहू शकता एकशे वीस वजा एकशे वीस शून्य झाले तर उरले डाव्या बाजूला एक्स आणि एकशे ऐंशी वजा एकशे वीस केले ते उरले साठ याचा अर्थ काय एकशे वीस अंश मापाचा पूरक कोणाचे माप किती साठ अंश इतके पुढचा दिलाय सदोतीस अंश हा झाला प्रश्न क्रमांक चौथा चा चालू तर सदोतीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आपण जर एक्स मानले किंवा एक अंश मानले तर पूरक कोणाच्या मापांची बेरीज ऐंशी असते म्हणून आपण सदोतीस अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी लिहिले आता दोन्ही बाजून सदोतीस सदोतीस वजा करू म्हणजे डाव्या बाजून सदोतीस आणि उजव्या बाजून सदोतीस वजा केले तर इथे डाव्या बाजूला बघा सदोतीस वजा सदोतीस झाले शून्य म्हणजे इथे उरला फक्त डाव्या बाजूला एक्स आणि एकशे ऐंशी वजा सदोतीस केले तर उरले एकशे त्रेचाळीस म्हणजेच काय एक्स ची किंमत झाली एकशे त्रेचाळीस म्हणजे काय इथे जो एक्स आहे त्याची किंमत आपल्याला भेटली एकशे त्रेचाळीस तर ह्या पूर्ण ओळीमध्ये फक्त एकशे जागा एकशे त्रेचाळीस टाका आणि जसे या तसे आपण लिहू म्हणजे सदोतीस अंश मापाच्या कुणाच्या पूरक कोणाच्या मापाला किती भेटले एकशे त्रेचाळीस इतके अशा प्रकारे आपल्याला उकल काढायची आणि त्यानंतर उत्तर आपल्याला शब्दात लिहायचंय आता पाचवा प्रश्न घ्या यात दिले एकशे आठ अंशाचा कोण दिलाय आणि याचा पूरक कोण काढायचा आहे तर त्या पूरक कोणाचे माप आपण कुठल्याही इंग्रजी अक्षराने आपण दाखवू शकतो म्हणजे आपण चल वापरतो आता चल म्हणजे काय ते आपण पुढच्या येतेत आपण पुढच्या येणाऱ्या दड्यांमध्ये आपण पाहूच आता चला तिथे आपण कुठलेही इंग्रजी अक्षर वापरू शकतो ए पासून झेड पर्यंत इथे आपण घेतले पी अंश तर आता एकशे आठ अधिक पी यांची बेरीज बरोबर एकशे ऐंशी होते म्हणून आपण एकशे आठ अधिक पी बरोबर एकशे ऐंशी घेतले तर दोन्ही बाजूने एकशे आठ एकशे आठ वजा केले तर इथे पहा डाव्या बाजूला एकशे आठ वजा एकशे आठ झाले शून्य म्हणजे उरला फक्त पी आणि एकशे ऐंशी वाजून एकशे आठ गेले तर उत्तर आले बहात्तर म्हणजेच काय या पी अंशाचे माप आले किंवा या एकशे आठ अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आले बरोबर बहात्तर अंश इतके दुसरा आहे प्रश्न सहावा शून्य अंशाचा पूरक पूरकोण काढायचा आहे तर शून्य अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आपण एक अंश मानले तर एक काम करू त्या दोन्ही मापांचे बेरीज आपल्याला जर एकशे ऐंशी येते तर एक शून्य अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी आले तर आपण माहितीये शून्य अधिक एक्स केले तर एक्स उत्तर ते म्हणजेच काय एक्स चे उत्तर आले एकशे ऐंशी याचा अर्थ काय शून्य मापाच्या पूरक कोणाचे माप आपल्याला एकशे ऐंशी आता सातवा प्रश्न घेतला तर इथे आहे ए अंश मापाचा कोणाचा पूरक कोण मापायचा तर आपल्याला माहिती आपण पहिल्यांदा काय करतो ए अंश मापाचा आपल्याला पूरक कोण आहे किंवा ए अंश मापाचा एक कोण आहे त्याचा पूरक कोण काढायचा तर त्या पूरक कोणाला आपण कुठल्या तरी इंग्रजी अक्षराने आपण नोंदवतो तर आपण घेतले आणि ए अंश अधिक एक ए अधिक एक्स या दोघांची एकशे ऐंशी ती आपण घेतली आता दोन्ही बाजूनी ए ए वजा केले तर डाव्या बाजूला बघा ए अधिक एक्स वजा ए केले तर ए वजा ए होतात शून्य उरतात फक्त एक्स डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आले ए एकशे ऐंशी वजा एक्स ची किंमत झाली एकशे ऐंशी वजा ए म्हणजेच काय ए अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काय झाले एकशे ऐंशी वजा ए अंश इतके आता ही झाली सगळी सांख्यिक आता जाऊया शाब्दिक खाली काही कोणांचे माप दिले त्यातून जोड्या जोडून पूरक कोणांच्या व कोटी कोणांच्या जोड्या तयार करा तर पूरक कोण कुठले कुठले आहेत ज्या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी होते ती तर इथे पाहू शकता साठ अंश व एकशेवीस अंश जर दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय वाटते एकशे ऐंशी म्हणजेच काय मेजर अँगल बी आणि मेजर अँगल जी म्हणजेच काय कोण बी अधिक कोण जी केलं तर आपल्याला उत्तर भेटते एकशे ऐंशी तसेच आता इथे पाहू शकता एकशे पन्नास व तीस या दोघांची बेरीज आपल्याला काय होते एकशे ऐंशी म्हणून गेलेले मेजर अँगल एन प्लस मेजर अँगल जे ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला भेटते एकशे ऐंशी आता कोटी कोण म्हणजेच काय दोन कोणांची जर मापांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर आले पाहिजे नव्वद अंश आपण पाहू शकता साठ अधिक तीस केले नव्वद अंश येते इ अधिक वाय केले तर नव्वद अंश येते पंच्याहत्तर अधिक पंधरा केले तर नव्वद अंश येते तर आपल्या अशा तीन कोणाच्या जोड्या भेटतात त्या आपण तिथे लिहिली आहेत आणि अशा प्रकारे आपण पूरक कोणाच्या जोड्या आणि कोटी कोणाच्या जोड्या आपण जुळवू शकतो किंवा शोधू शकतो आता प्रश्न क्रमांक तिसरा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये मेजर अँगल वाय म्हणजेच काय कोण वायची आपल्याला माप दिली आहे नव्वद अंश आणि कोण एक्स व कोण झेड या कोणांमधील परस्पर संबंध लिहा याचाच अर्थ काय हे तिन्ही कोण मिळून आपल्याला खरं तर एकशे ऐंशी अंश मिळणार आहेत तर आपण या तिन्ही कोणाची बेरीज केली अधिक एकशे ऐंशी अंश लिहिले तर आपल्याला कोण वायची किंमत आपल्याला पाहिजे माहिती आहे नव्वद अंश तर नव्वद अंश आपण घेतली आणि नव्वद अंश आपण डाव्या बाजूला नेली तर आपल्याला उत्तर घेऊ दिले एकशे ऐंशी वाजा नव्वद तर उत्तर आले नव्वद म्हणजेच काय मेजर अँगल एक्स व मेजर अँगल झेड हे झाले नव्वद अंशाचे याचा अर्थ काय एक्स व झेड या दोन्ही कोणामधील परस्पर संबंध म्हणजे काय आपल्या इथे दोघांची बेरीज काय भेटली नव्वद आता माहिती पाहिजे कोटी कोणाची व्याख्या कुठल्याही दोन कोणांच्या मापांची जर बेरीज केली तर ती जर नव्वद अंश येत असतील तर ते दोन्ही कोण एकमेकांचे काय होतात कोटी कोण म्हणजेच काय मेजर अँगल एक्स म्हणजेच कोण एक्स व कोण झेड हे परस्परांचे कोटी कोण आहेत कारण या दोघांची बेरीज आपण केली तर आपल्याला उत्तर किती आले नव्वद अंश प्रश्न क्रमांक चौथा कोटी कोणाच्या जोडीतील कोणाच्या मापांतील फरक चाळीस अंश असेल तर त्या कोणाची मापे काढा कोटी कोणाची जोडी म्हणजे काय दोन कोण आहेत त्यांनी आपल्याला उत्तर किती भेटले चाळीस अंश आणि ते दोघे सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला कोटी कोणाची बेरीज भेटते म्हणजे काही नव्वद अंश भेटते तर त्या कोणाची मापे काढायची आपण एक काम करू कोटी कोणाच्या जोडीतील लहान कोणाचे माप आपण जर एक संशय मानले तर दुसऱ्या कोणाचे माप आपले आले एक अधिक चाळीस कारण त्यांच्या मापातील फरक चाळीस अंश आहे म्हणजेच काय दोन कोण आहेत त्या दोन कोणांच्या मापांमधला फरक चाळीस अंश आहे तर दोघांमधला फरक चाळीस अंश एक काम करू एकाचे एक माप पकडले एक अंश तर दुसऱ्याचे पकडले एक अधिक चाळीस कारण हा एक कोण चाळीस अंशापेक्षा लहान आहे म्हणून दुसऱ्यात चाळीस जोडून लिहिले आता या सगळ्यांची जर बेरीज केली म्हणजे एक सधिक चाळीस अधिक एक केले तर आपले उत्तर आले पाहिजे नव्वद कारण ते कोटी कोण आहेत ते डाव्या बाजूला बघा आपण एक सधिक हे दोन्ही मापा जे आपण पहिले बेरीज केली तर एक अधिक एक्स अधिक चाळीस म्हणजे येईल एक्स आले एक टू एक्स अधिक चाळीस आणि डाव्या बाजूला नव्वद कारण त्या दोन्ही कोटांच्या मापांची जोडी किती आली पाहिजे नव्वद अंशाची म्हणून ते कोटी गुण म्हटले जाते आता काम करूया डाव्या बाजूतून चाळीस आणि उज्या बाजूतून चाळीस वजा केले तर चाळीस वजा चाळीस झाले फक्त टू एक्स नव्वद वजा चाळीस केले तर आले पन्नास आणि हे दोन गुन्हा आहे तर डाव्या बाजूला नेले डाव्या बाजूची किंमत जर उज्या बाजूला नेली तर भागाकारात जाते तर एक ची किंमत बरोबर पंचवीस येते कारण दोनने जर पन्नास भागेल तर पंचवीस भा येते म्हणजेच एक संशयाची किंमत झाली पंचवीस तर आपण जोडूया इथे एक संशाची किंमत झाली पंचवीस इथे एक जोडी किती होईल पंचवीस अधिक चाळीस तर झाले पासष्ट म्हणजेच काय दोन कोणांच्या मापांची बेरीज काय ती पंचवीस अंश आणि पासष्ट अंश इतकी म्हणून आपण दिले दोन कोणांच्या जोडीतील मापांतील फरक साठ अंश आहे आणि ते दोन्ही कोण काय करतात कोटी कोण करतात तर जोडू शकता पंचवीस अधिक पासष्ट बरोबर आपल्याला किती येते नव्वद अंश इतके प्रश्न क्रमांक पाचवा आयत पी टी एन एम हा एक आयत आहे या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या लिहा म्हणजेच काय पूरक कोणाच्या जोड्या म्हणजे काय असे कोण ज्यांची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर आले पाहिजे एकशे हो ऐंशी अंश इतकी तर चला आपण शोधू या आयतामध्ये हे सगळे कोण खरं तर एकमेकांचे नव्वद अंश म्हणजेच काय कोण एम झाला कोण एन झाला कोण टी झाला आणि कोण पी झाला या सगळे नव्वद अंश आहेत तर आपण कुठल्याही दोन जोड्या जरी घेतल्या तर, तर ते एकशे ऐंशी होणारच म्हणजेच काय कोण पी आणि कोण टी घेतला कोण पी आणि कोण एम घेतला कोण एम आणि कोण एन घेतला आणि कोण एन आणि कोण टी घेतला त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला एकशे ऐंशी होणार त्याचबरोबर जर आपण विरुद्धही पाहिले म्हणजेच काय एम आणि टी घेतले किंवा पी आणि एन जरी घेतले तर हे दोघे नव्वद चे असल्या कारणाने यांची बेरीज एकशे होते म्हणून अशा तो टोटल एकूण सहा जोड्या आहेत ज्या बरोबर एकमेकांच्या पुरकोण ठरतात तर पाहू शकता इथे आपण उत्तर कोण पी कोण एम म्हणजे हे दोन नंतर कोण एम कोण एन म्हणजे हे दोन नंतर कोण एन आणि कोण म्हणजे कोण एन आणि कोणती आणि कोणती आणि कोणती पी बरोबर त्यापुढे ह्या बरोबर एकमेकांच्या विरुद्ध कारण ही नव्वद आहे आणि ही नव्वद आहे म्हणून आपण लिहिले कोण पी आणि कोण एन आणि कोण एम आणि कोणती ही विरुद्ध आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जर मेजर अँगल का। सत्तर अंशाचा आहे म्हणजेच काय ए कोणाचे माप जर सत्तर अंश आहे तर ए कोणाच्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप किती ए चे माप दिले आपल्याला सत्तर अंश तर ए च्या कोटी कोणाचं माप काय नव्वद कोटी कोण म्हणजे काय दोन कोणाचे मापाची बेरीज ही बरोबर किती असते नव्वद अंश जर एका कोणाचे माप वीस असेल तर दुसऱ्या कोणाचे माप असे किती घ्यावे लागेल जेणेकरून ते कोटी कोण होतील तर सत्तर अधिक वीस जर केले तर आपल्याला नव्वद मिळतात तर आपण पाहू शकता कोण एच्या कोटी कोणाचे माप आपण किती काढले तर नव्वद वजा वीस सत्तर केले तर आपल्याला उत्तर आले वीस आता पहा वीस अंश मापाचा म्हणजे एच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती म्हणजे एचा जो आता कोटी कोणाला तो वीस अंशचा आला तर या वीस अंशाचा आपल्याला कोण काढायचा आहे काय आहे पूरक कोण काढायचा आहे तर आपल्याला काय करायला वीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काढायचं तर वीस अंश हे एकशे ऐंशी मधून वजा केले तर उरले एकशे साठ तर एकशे साठ झाला बरोबर ए कोणाचा कोटी कोणाच्या पूरक कोण अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला गेला हा थोडा फिरून विचारलाय कारण इथे पाहू शकता ए कोणाच्या कोटी कोणाचा विचारलाय म्हणजे चा कोटी कोण काढावा लागेल आणि त्या कोटी कोणाचा पूरक कोणाचे माप काढायचे म्हणून आपल्याला चा कोटी कोण काढायचा म्हणजे काय चे वजन चे जे माप दिले आहे ते नव्वद मधून वजा केले तेव्हा आपल्याला भेटला चा कोटी कोण आणि या कोणाचा म्हणजे वीस अंशाचा आपल्याला काय करायचं पूरक कोण म्हणूनच काय एकशे ऐंशी मधून वीस वजा केले आपलं उतरले एकशे साठ त्या प्रकारे आपल्याला भेटला ए कोणाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप भेटले एकशे साठ अंश आता शेवटचा प्रश्न कोण ए व कोण बी परस्परांचे को पूरक कोण आहेत आणि कोण बी हा बरोबर एक अधिक वीस अंश आहे तर मेजर अँगल म्हणजेच कोण ए किती मापाचा आहे तर ते पाहू शकता कोण ए व कोण बी एकमेकांचे पूरक कोण आहेत म्हणजे ह्या दोघांची बेरीज आपल्याला किती आली पाहिजे एकशे ऐंशी अंश हो तर आपण दोघांची बेरीज केली त्यामध्ये कोण बी चे आपल्याला मोजमाप दिले एक सदिक वीस तर आपण ते लिहून घेतले आता एक सदिक वीस म्हणजे आपण काय करूया एक सदिक वीस आपण डाव्या बाजूला घेतले तर एकशे ऐंशी मधून ते वजा होतील तर एकशे ऐंशी मधून जर वजा झाले तर बघा एक सदिक वीस ही दोन्ही संख्या ह्या बरोबर पी बरोबर जोडली जातात कारण पी ला आपण मानले ए चे मोजमाप कोण चे मोजमाप किंवा कोणाचे माप आपण पी अंश जर मांडले तर म्हणून जागी पी लिहिले आता एक्स अधिक वीस ही पी बरोबर जोडली जाते कारण बेरीज होते पण मी तुम्हाला म्हटले जर एखादी संख्या विरुद्ध दिशेला न्यायची असेल तर त्यांची आपल्याला विरुद्ध क्रिया करावी लागते म्हणजे इथे जर बेरीज होते तर तिकडे गेली तर तिची काय होते वजाबाकी आता समजा हे जर कंश जर आपण काढले तर ही वजाबाकी चिन्ह ह्या सगळ्यांबरोबर गुणली जाईल म्हणजे एक्सची आपल्याला संख्या होईल वजा एक्स ही अधिक वीस होईल वजा वीस तर एकशे ऐंशी वजन वीस जर वजा झाले तर उरले एकशे साठ आणि वजा एक्स जशी आहे तशी म्हणजे एकशे साठ वजा एक्स म्हणजेच काय या पी ची किंमत किती आली एकशे साठ वजा एक्स आणि हा पी कोणासाठी आपण ठेवला होता कोन ए च्या मोजमापासाठी म्हणून आपण लिहू शकतो मेजर अँगल ए चे आपल्याला किंमत भेटली एकशे साठ वजा एक्स म्हणून आपण लिहू शकतो मेजर अँगल ए किंवा कोन ए चे माप आपल्याला किती वाटले एकशे साठ वजा एक्स अंश इतके तर आज आपण काय शिकलो आज आपण शिकलो पूरक कोण कसे काढायचे किंवा पूरक कोण कसे ओळखायचे जर दोन कोणांच्या मापांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश आहे तरच ते एकमेकांचे पूरक कोण आहेत आणि कोटी कोण कसे काढायचे जर दोन कोणाची मापांची जार बेरीज जर नव्वद अंश आहेत तर ते एकमेकांचे कोटी कोण आहेत आणि आपण काही प्रश्न पाहिले ज्यामध्ये पूरक कोण कसे काढतात तेही ओळखले आणि त्यावरनं कोटी कोण कसे काढतात तेही ओळखले पूरक कोणाची बेरीज दिली आणि कोटी कोण विचारले तेही आपल्याला काढता येतील आणि कोटी कोणाची बेरीज दिली किंवा कोटी कोणाचे मोजमाप दिले आणि त्यातून पूरक कोण काढायचे से असेल तसेही प्रश्न आपण सोडवले तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागात नवीन काहीतरी शिकूया तोपर्यंत धन्यवाद